मालेगावमध्ये काल एक ट्रॅक्टर तलावात कोसळून 7 महिलांचा मृत्यू झाला आहे तर 11 महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत. या जखमी महिलांची आज पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतलेली आहे. अपघातामध्ये मृत्यू पडलेल्या महिलांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपये तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करेल अशी घोषणाही यावेळी गिरीश महाजन यांनी केली आहे. त्यांच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयाची मदत तत्काळ आम्ही या ठिकाणी जाहीर केलेली आहे. खरं म्हणजे ही अवैध वाहतूक आहे. 25 लोक ट्रॅक्टरमध्ये भरून घेऊन जायचे याला कुठेही अशी परवानगी नाही आहे मोटर व्हेकल ॲक्टमध्ये. तरीसुद्धा एक अपवादच परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांना 1 लाख रुपये मदत देण्या ठिकाणी घोषित करतो. गावकऱ्यांची जी मागणी आहे ती त्यांना अधिक मदत वाढून द्यावी तर त्या संदर्भामध्ये उद्या परवा आम्ही आल्यावर मी जे चारा आहेत आम्ही जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू की अजून 1 लाख रुपये वाढून द्यावे. तो सध्या दुःख माननीय मुख्यमंत्री ठरवतील पण सध्या 1 लाख रुपये आम्ही त्यांना त्या ठिकाणी सध्या हे जे जखमी आहेत त्यांचा जो सगळा खर्च आहे प्रायव्हेट हॉस्पिटलचा खाजगी हॉस्पिटलला तो शासनातर्फे या ठिकाणी केला जाईल.